Hello everyone, welcome back to another video. In this video, we are going to learn about 17 April current affair. Okay, 17 April current affair, some important MCQ questions. Okay, if you are new in this channel, so please subscribe the Me Engineer YouTube channel and hit the bell icon. So let's start the MCQ questions. First question. पहिले क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस कधी साजरा केला जातो सो पर्याय आहे 11 एप्रिल 12 एप्रिल 15 एप्रिल आणि 14 एप्रिल तर विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस हा 14 एप्रिल रोजी साजरा केला जातो फॉर व्हाट पर्पज दिनांक 14 एप्रिल रोजी 1944 या दिवशी काय झालं होतं व्हिक्टोरिया डॉक बॉम्बे पोर्टमध्ये भीषण आग लागलेली होती त्यामध्ये 71 अग्निशमन कर्मचारी मृत्यूमुखी पडले होते किती 71 अग्निशमन कर्मचारी मृत्यूमुखी पडले होते तर यांच्या स्मृती दिन म्हणून आणि बलिदान दिन म्हणून काय केलं जातो राष्ट्रीय अग्निशमन दिन सेवा दिवस हा 14 एप्रिलला रोजी साजरा केला जातो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात क्वेश्चन नंबर 2 वर्ल्ड वाईस डे कधी साजरा केला जातो वर्ल्ड वाईस डे कधी साजरा केला जातो तर पर्याय आहे 14 एप्रिल 15 एप्रिल 16 एप्रिल आणि 17 एप्रिल तर विद्यार्थी मित्रांनो वर्ल्ड वॉइस डे जागतिक आवाज दिवस कधी साजरा केला जातो तर पर्याय 16 एप्रिल रोजी काय केला जातो वर्ल्ड वॉइस डे साजरा केला जातो तर या वर्ल्ड वॉइस डेची थीम काय होती तर असा प्रश्न विचारला तर युअर वॉइस मॅटर ओके तुमचा आवाज खूप मॅटर करतो असं आपण नेहमी म्हणतो तर हे काय आहे वर्ल्ड वॉइस डेची थीम आहे वर्ल्ड युअर वॉइस मॅटर ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात क्वेश्चन नंबर 3 यामध्ये भारत गौरव पर्यटक ट्रेनला कुठून सुरुवात झालेली आहे हे सांगायचं आहे तर पर्याय आहे दिल्ली मुंबई मध्य प्रदेश आणि तेलंगणा तर विद्यार्थी मित्रांनो भारत गौरव पर्यटन ट्रेन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर B.R. आंबेडकर यांच्या 132वी जयंतीनिमित्त काय केलेलं आहे सुरू केलेले आहे आणि ह्याचं मेन उद्देश काय असणार आहे भारत गौरव पर्यटन ट्रेनचा देशातील जेवढे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उद्यानं आणि बौद्ध धर्माचे जेवढे काही हे आहेत पर्यटन स्थळ ते कवर करणार आहे ठीक आहे तर भारत गौरव पर्यटन ट्रेनला हे नवी दिल्ली येथून सुरुवात झालेली आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर भारत गौरव पर्यटन ट्रेन हे कोणाच्या ह्याच्या स्मृतीदिनानिमित्त केलेलं आहे जयंतीनिमित्त तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त सुरू केलेली आहे आणि उद्देश काय आहे भारतातील सर्व आंबेडकर रिलेटेड जे आहेत उद्यान असो किंवा पर्यटनस्थळे हे कवर करणार आहे कोणी सुरुवात केलेली आहे केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी कोणी आहे कोण आहे केंद्रीय परिवहन पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी ओके हे सुद्धा तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे आणि समाज कल्याण मंत्री केंद्रीय समाज कल्याण मंत्री कोण आहेत वीरेंद्र कुमार या दोघांनी मिळून काय केलेलं आहे भारत गौरव पर्यटन ट्रेनला सुरुवात केलेली आहे आणि कुठल्या रेल्वे स्टेशनवरून केलेली आहे तर निजामुद्दीन रेल्वे स्टेशन दिल्ली येथून सुरुवात केलेली आहे हे ॲडिशनल माहिती तुम्हाला काय करायची आहे लक्षात ठेवायची आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात क्वेश्चन नंबर 4 आर्थिक वर्ष 2022-23 कोणता देश भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश बनला आहे तर पर्याय आहेत अमेरिका चीन रशिया आणि जापान तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अमेरिका हा
भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश बनला आहे वर्ष 2022-23, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पहिला भागीदार देश बनलेला आहे आणि चीन जो आहे हा दुसऱ्या क्रमांकावर गेलेला आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 5, केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री श्री पुरुषोत्तम रुपाला यांनी कोणते दोन महत्त्वाचे उपक्रम सुरू केलेले आहेत? तर केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री. विद्यार्थी मित्रांनो, कसं होते हे डायरेक्टली काय क्वेश्चन असे येतात की केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री कोण आहेत? तर हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, श्री पुरुषोत्तम रुपाला हे आहेत. तर यांनी काय केलेले आहेत, दोन उपक्रम सुरू केलेले आहेत. ते कोणते? तर प्राणी महामारी तयारी पुढाकार आणि दुसरा जो आहे प्राणी आरोग्य सपोर्ट फॉर वन हेल्थ. हे दोन महत्त्वाचे उपक्रम त्यांनी सुरू केलेले आहेत. तर केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री यांनी काय केलेले आहेत, दोन महत्त्वाचे उपक्रम सुरू केलेले आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. नाव थोडं कठीण आहेत पर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काय आहे? प्राणी महामारी तयारी पुढाकार आणि प्राणी आरोग्य सपोर्ट फॉर वन हेल्थ, हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके, कधी केलेले आहेत? 14 एप्रिल 2023 रोजी. ठीक आहे, काय आहे, 14 एप्रिल 2023 रोजी या उपक्रमाची सुरुवात त्यांनी केलेली आहे. फॉर वॉट? ॲनिमल हेल्थ सिस्टीम सपोर्ट फॉर वन हेल्थ. काय आहे? ॲनिमल हेल्थ सिस्टीम फॉर वन हेल्थ. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. वर्ल्ड आर्ट डे कधी साजरा केला जातो? तर क्वेश्चन आहे 6, वर्ल्ड आर्ट डे जागतिक कला दिवस हा कधी साजरा केला जातो? दॅट इज वर्ल्ड आर्ट डे. ओके, जागतिक कला दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन आहे 10 एप्रिल, 12 एप्रिल, 15 एप्रिल आणि 16 एप्रिल. तर विद्यार्थी मित्रांनो, जागतिक कला दिवस हा 15 एप्रिल रोजी साजरा केला जातो. डेट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, 15 एप्रिल, वर्ल्ड आर्ट डे. ओके, तर प्रथम कला दिवस कधी साजरा केला गेलेला आहे? तर प्रथम कला दिवस हा 15 एप्रिल 2012 रोजी काय केलेला आहे, साजरा करण्यात आलेला आहे. ओके, युनेस्कोने पहिल्यांदा 15 एप्रिल 2012 रोजी काय केलेला आहे, साजरा केलेला आहे वर्ल्ड आर्ट डे. फॉर व्हॉट पर्पज? काय केलेलं आहे, जगातील जेवढे काही कला अवगत केलेले व्यक्ती आहेत त्यांची कला जोपासण्याचा छंद आणि परस्पर जो काही आहे त्यांचा छंद तो जगासमोर आणायचा आणि कला प्रदर्शित करायचा आणि त्यांना प्रोत्साहन द्यायचं, हे काय आहे, वर्ल्ड आर्ट डे च्या निमित्ताने काय आहे, एक त्यांना कॉन्फिडन्स बिल्ड करण्याचं माध्यम आहे. सो वर्ल्ड आर्ट डे हे 15 एप्रिल या रोजी सेलिब्रेट केला जातो. युनेस्कोने त्यांची डेट जी आहे ती जाहीर केलेली आहे. पहिल्यांदा कधी केलं होतं? तर 15 एप्रिल 2012 रोजी, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 7, नोबो बोर्शो कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर ऑप्शन आहे आसाम, मणिपूर, मिझोराम आणि पश्चिम बंगाल. नोबो बोर्शो हा पारंपरिक सण आहे, तो कुठल्या राज्यामध्ये साजरा केला जातो हे तुम्हाला सांगायचं आहे. तर ऑप्शन आहे आसाम, मणिपूर, मिझोराम आणि पश्चिम बंगाल. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे पश्चिम बंगाल. तर पश्चिम बंगालमध्ये नोबो बोर्शो हा सण फेस्टिवल साजरा केला जातो. तुम्हाला नावावरूनच तुम्हाला ऑप्शन आन्सर योग्य कोणता आहे ते समजायला पाहिजे. ठीक आहे, जसं की बंगालमध्ये काय म्हणतात, नोबो बोर्शो आम्ही भालूभाषी, अशा प्रकारचे काही त्यांचे सेंटेन्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर पारंपरिक सण
मिझोराम झालं, आसाम, मिझोराम, मणिपूर, नागालँड आणि पश्चिम बंगाल यांचे काही पारंपरिक सण आहेत तेही तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. यावरती परीक्षेमध्ये क्वेश्चन येऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 8, बिहू पारंपरिक नृत्य कोणत्या राज्याचा आहे? ओके, ऑप्शन आहे आसाम, नागालँड, केरळ आणि मणिपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, बिहू हा पारंपरिक नृत्य जो आहे आसाम राज्याचा आहे. नुकतंच याला काय झालेलं आहे, बिहू पारंपरिक नृत्याला गिनीज वर्ल्ड ऑफ बुक रेकॉर्ड यामध्ये काय झालेलं आहे, वर्ल्ड ऑफ बुक रेकॉर्ड यामध्ये बिहू या पारंपरिक लोकनृत्याची काय झालेली आहे, नोंद झालेली आहे, रेकॉर्ड झालं आहे. ओके, बिहू हे पारंपरिक लोकनृत्य आसाम राज्याचं आहे आणि गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये याची काय झालेली, नोंद झालेली आहे, हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 9, कोणत्या देशाने भारताच्या निवडणूक आयोगाला आमंत्रित केलेले आहे? या ठिकाणी आपल्या भारताच्या निवडणूक आयोगाला कोणत्या देशानं आमंत्रित केलेलं आहे हे सांगायचं आहे. ऑप्शन आहे किर्गिस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान आणि पाकिस्तान. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे उझबेकिस्तान. ओके, उझबेकिस्तान या देशाने काय केलेलं आहे, आपल्या भारत देशाच्या निवडणूक आयोगाला आमंत्रित केलेलं आहे. फॉर व्हॉट पर्पज, त्यांच्या निवडणूक आयोगाचं कसं आहे संविधान किंवा त्यांची जी प्रणाली आहे आणि आपली प्रणाली आहे याची कंपॅरिझन आणि त्याच्यावरती डिटेलमध्ये जी चर्चासत्र करण्यासाठी काय केलेलं आहे, भारताच्या निवडणूक आयोगाला उझबेकिस्तान या देशांना आमंत्रित केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन क्रमांक 10, हाती बचाव दिवस कधी साजरा केला जातो? ओके, तर या ठिकाणी ऑप्शन आहेत 10 एप्रिल, 12 एप्रिल, 16 एप्रिल आणि 15 एप्रिल. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हाती बचाव दिवस ओके कधी केला जातो, सेव्ह द एलिफंट डे ओके कधी आहे, 16 एप्रिल. ओके, पर्याय क्रमांक 3 हा तुमचा योग्य असणार आहे. पहिल्यांदा 12 ऑगस्ट, सॉरी, सेव्ह द एलिफंट डे 12 ऑगस्ट हा काय आहे, हे डेट तुम्हाला लक्षात ठेवायची, वर्ल्ड एलिफंट डे आहे. ठीक आहे, वर्ल्ड एलिफंट डे, जागतिक हत्ती दिवस हा कधी आहे, 12 ऑगस्ट, हे डेट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर हत्ती बचाव दिवस हा 16 एप्रिल रोजी साजरा केला जातो. तर हे झाले विद्यार्थी मित्रांनो आजचे काही दिनांक 17 एप्रिलचे महत्त्वाचे चालू घडामोडी या विषयावरील MCQ. ठीक आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.